हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके, तुझी ओळख घ्या आणि तुमचे स्वागत करते आहे. मी आता नेरूळला उतरली आणि नेरूळवरून मला ड्रॉप करायचं आहे नेक्स्ट प्लॅटफॉर्म, पनवेलची गाडी पकडायची आहे. आणि नेरूळला उतरायचं कारण पण आहे, जर मला चांगली फ्रेश मच्छी मिळाली, फ्रेश नाही आहे बट चांगली मच्छी मिळाली तर आज गटारी आहे, साजरी करायची म्हणजे आजपासूनच करायची आहे. तर मच्छी मिळाली तर बघेन, तिथं पुन्हा बॅक टू स्टेशन येऊन पुन्हा नेक्स्ट प्लॅटफॉर्मचे पनवेला गाडी जातील तर तिथे जाईन. सो आता उतरली, चांगली मच्छी मिळाली तर घेईन. आणि मच्छीचं बेत कारण बरंच गेल्या आठवड्यात नाही खाल्ला आम्ही, पण त्याच्या 2-3 आठवड्यापूर्वी आम्ही चिकन खाल्लं होतं, त्यावेळेला आम्हाला मच्छी खायची इच्छा फार होती. सो दीपकनी मला आग्रह केला की रेश्मा आता जाताना नेरूळला उतर, मिळाली मच्छी तर ठीक, नाही तर मग रिटर्न ये. आणि मग पनवेलला मानसरोवर स्टेशनला मला जाऊसच वाटत नाही इथे मच्छी मार्केटला, म्हणून मी कधी उतरली तर नेरूळ स्टेशनलाच उतरते. तर असेल तर आता मी आज लवकर सुटली, सॅटरडे आहे, लवकर सुटली, मच्छी मिळाली तर ठीक, वेल अँड गुड, नाहीतरी ठीक. भरपूर मच्छीवालनी आहेत आणि भरपूर गर्दी पण आहे, कारण आता मी बघते, मला वाटतं खूप लोक, आणि मला वाटतं आज खूप लवकर लागले असते कोळणीवाल्याचाही, कारण खूप जणी लाईनीत, गर्दी पण आहे घ्यायला पण आहेत आणि विकण्याच्याचे स्टॉल पण भरपूर सारे. कशी आहे ही? चालेल ना, 800 ही 700 मोठी 800. आणि हे बांगडे? हे बांगडे 100 आहेत का? 700 मोठी कडे 200 सो आता मी फ्रेश झाली आणि पहिली कुकर लावली आणि अगोदर मी भरपूर सारं सामान आणलं होतं, जसं की भेंडी आणली, वालाचं वाल असतात तर ते आणले होते, आणि त्याच्यानंतर कॅरी आणली, टोमॅटो आणले, चिकन आणलं आणि सोबत मी दळायला पीठ दिलं होतं, कारण एक आठवडाभर मी दळण मला आणायचं हे प्लॅनिंग चालू होतं, तर मग ते आणलंच नव्हतं, त्याच्यामुळे पीठ वगैरे संपलं होतं, थोडंसं गव्हाचं सॉरी भाकरीचं पीठ होतं, तर त्याच्यामध्येच 2-3 दिवस आमचं चालून गेले आणि सगळंच बाकी आहे. सो मला डबे वगैरे घासायला आहे, सो आज काही करणार नाही आहे, कारण दीपक खूप टायमानंतर म्हणजे खूप ह्याच्यानंतर तो आत्ता येतोय. सो आता तुझ्याच तो ऑन द वे आहे, तर मला बोला की दीपक रेश्मा आपण गटारी करूया, म्हणजे साजरी करूया, तसं आमचं काही श्रावण नाही आहे बट आम्हाला करायचं आहे, तर एक फॅड आहे ना की गटारी गटारी काहीतरी घरामध्ये, त्यानिमित्ताने एक चिकन चांगला बेत होतो, जसं की नेहमीप्रमाणे मी एकच चिकन बनवते, वेळ नसतो. आज तर मी थोडी ऑफिसवरून लवकर आली कारण की वीकेंड आहे, तर मग दीपक बोला ठीक आहे रेश्मा, मग पुरी आणि सुखं चिकन आणि छान पातळ कालवण कर म्हणून चिकनचं, तर त्या हिशोबानेच मग मी लवकर आली, सगळं साहित्य घेतलं, त्यासोबत मी आयुषला पण घेतलं, तर खूप सारं मी सगळी आवरावर करून ठेवली, चिकनला छान असं धुवून घेतलेलं आहे. हा दीपक आहे, दीपक ऑन द वे म्हणाले की दीपक आला. सो चिकनला छान धुवून घेते, मीठ मसाला लावे. सो एक सेकंड, सो कुकर लावलेलीच आहे आणि आता मी पहिलं चिकनचा मसाला करून घेते, त्याच्यानंतर मग पुऱ्या वगैरे करते आणि चिकनचं चिकन आणि कालवण करणारच आहे. आणि त्यानंतर आज आहे बिग बॉस मराठी सीझन 5 पहिला वीकेंड बार आहे, तर तो सुद्धा बघण्यासाठी मी फार एक्सायटेड आहे. सो पटापट मी हे आवरून घेते, दीपक सुद्धा आलेला आहे, आयुषला बघे आणि मी माझं जे काय प्रिपरेशन आहे ते करेन. छोटंसं तुमच्यासोबत मी म्हणजे आम्ही कसं गटारी म्हणजे आमचं श्रावण नाही आहे बट एक आनंद एकत्र बसून खाण्याचा, सोबत आहोत एकत्र, कधी असा वेळ मिळत नाही एकत्र जेवणाचा. सो रविवारी गटारी सगळीजणं साजरी करणार आहेत आणि मी तर शनिवारीच करून घेते, कारण रविवारी एवढं पूर्ण स्वयंपाक बनवायचा म्हणजे जीवावर येतं. सो आत्ताच थोडासा जास्तीचा करून घेते म्हणजे रविवारी आराम करता येईल, आणि त्या दिवशी ना रविवारी शक्यतो मी व्हिडिओ पण बनवत नाही, पूर्ण दिवस आराम असतो आणि मग काही गोष्टी करायच्या असतात, जसं इस्त्री करायची असते, अय्यांच्या स्कूलच्या काही गोष्टी करायच्या असतात, आठवड्याभराचा शेड्यूल दिलेला असतो, त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीजसाठी काही गोष्टी हव्या असतील तर त्या आणायच्या, घरात काय हाय नाही ते बघायचं, तसं तर सगळं सामान माझं डीमार्टमधून भरलेलंच असतं, तरी पण आपल्याला काही ना बनवायचं असतं, म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूट्स पावडर बनवायची असते, शेंगदाण्याचं हे ते वगैरे, नारळ आणून नारळ किसून ठेवायचं असतो, म्हणजे आठवड्याभराच्या भाज्या वगैरे पण असतात ना, त्यासुद्धा 2-3 जर असतील माझ्या फ्रीजमध्ये त्यासुद्धा चिरून साफ वगैरे करून ठेवायच्या, म्हणजे रविवारना आरामात आराम तर मी करतेच डेफिनेटली बट तो तेवढा जात नाही, त्याच्यामुळे ते सगळं कामातच जातो, घरचं
प्रॉपर क्लिनिंग करणं, झाडे झडमाटी काढणं, लादी प्रॉपर पोसणं. कारण एरवी तर मग मला आता शक्यतो मला थोडा बॅगचा त्रास खूपच जास्त झाला, त्याच्यामुळे मग मी लादी अशी खालून पुसून घेत नाही, मॉपनेच पुसून घेते जेव्हा मी संध्याकाळी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं की. सो रविवारचं असतं की कानाकोपऱ्यापासून पुसून घेणं, बसून म्हणजे प्रॉपर करणं, आईन्सच्या पण काही गोष्टी असतात, त्याचंही रुटीन एक वेगळं सेट करायचं असतं, अशी खूप गोष्टी असतात रविवारच्या. त्याच्यामुळे मी शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच देत असते, म्हणजे वेळ त्यालाच देत असते, पण व्हिडिओ वगैरे शक्यतो कमीच बनवते. सो आता इथे मी चिकनला छान मीठ मसाला लावून घेतलेला आहे, वाटणसुद्धा माझं तयार झालेलं आहे. वाटणामध्ये मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण असंच मी आणि खोबरं, सो त्याचं वाटण मी तयार करून घेते. जेव्हा मला आठवड्याचं वाटण तयार करायचं असतं तर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकत नाही, कारण त्याच्यामध्ये थोडंसं ना म्हणजे पाणी मॉइश्चर शोषलं जातं आणि मग ते वाटण थोडंसं उघडंच लागतं. जेव्हा आपण वाटण्याचं कुठल्या पण प्रकारचं कालवण करू किंवा उसळ करू ना तर तसं होऊन जातं माझ्या बाबतीमध्ये. म्हणून मी शक्यतो गोडा मसाला वगैरे जेव्हा बनवते आठवड्याचा तेव्हा कांदा, खोबरं, अदरक, लसूण ह्याचाच करते, जे अजिबात पाणी टाकत नाही. थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं, पण थोडं तेलामध्ये जास्त परतलं ना की ते खराब होण्याचे अजिबात चान्सेस नसतात. खराब तर होत नाही, फ्रीज आहे, पण त्याच्यामध्ये जो एक कुबट किंवा उग्रस असा वास मारतो ना तो शक्यतो येत नाही. आणि मी आठवड्याचंच वाटण तयार करून ठेवते, कारण माझा वर्षभराचा मसाला असतोच असतो. वाटण कधी जेव्हा आपण उसळ बनवतो, इन्स्टंट कुठली गोष्ट काय करायची म्हणेल तर मग आपल्याकडे वाटण असेल ना तर प्रश्न म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही, कडधान्य वगैरे बनवलं वगैरे. सो त्यासाठीच असतं. आणि माझ्या मम्मीकडे कसं टमाटर वगैरे शक्यतो जास्त नॉनव्हेजमध्ये वापरत नाही, म्हणून मी अर्धाच टोमॅटो टाकला, कारण गावी वगैरे टोमॅटो नसायचे किंवा अद्रक नसायचं, त्याच्यामुळे त्या लोकांचं जास्त करून गोडा मसाल्यावरती. आणि जीही असते ना वाईन म्हणतो आपण, वाईन जिथे चटणी कुठली जाते ना, तर ते त्यामध्ये कांदा कांदा आणि खोबरं आणि लसूण ह्याचंच वाईनमध्ये ते वाटण केलं जातं. त्याच्यामुळे ते शक्यतो माझ्या घरामध्ये मला सवय की टोमॅटो फक्त डाळीसाठी असला किंवा नसला काही फरक पडत नाही. आता भाव एवढे वाढलेत ना कांदा, टोमॅटो आणि बटाटे की आपण 500 रुपयाची नोट घेऊन गेली ना त्यामध्ये 2 किलो येणं म्हणजे मुश्किलच वाटतं तिन्ही गोष्टी. सो असं आहे, त्याच्यामुळे आठवड्याभराचं सामान पण मला आणून ठेवावं लागतं. आणि आता चिकनची फोडणी दिली आणि फोडणी देताना थोडा ठसका लागला मला, कारण तो तरी येण्यासाठी तेलामध्ये जेव्हा मिरची टाकली जाते ना तर जरा तेल जास्तच माझं तापलं होतं, पण ठीक आहे छान तरी येते त्याच्यामध्ये. आणि आता इथे चिकन मी फ्राय करून घेते दोन्ही. तर आता मी एका साईडला जो कालवण ठेवलेला आहे तर एका साईडला सुटे करून घेते, म्हणजे इथे सुद्धा चिकन शिजेल आणि इथे सुद्धा चिकन शिजेल, कारण आता पावणेट वाजले. सो ह्या हे म्हणजे चिकनचे प्रोसेस करायला ॲटलिस्ट 40 किंवा 40 मिनटं तरी हवीच शिजायला. आणि आता इथे मी दुसरी फोडणी देते सुखं चिकनची, त्याच्यामुळे हे इथे कालवण होत आहे, इथे त्याचा छान मसाला परतला की मग मी चिकन दोन्ही एका साईडला शिजवायला गेली आणि त्यानंतर मला पुऱ्या करायला मिळतील, म्हणजे जवळपास 9 तरी वाजतीलच या सगळ्या प्रोसेसला. त्यानंतर आयशला सुद्धा मला बटाट्याची भाजी करायची आहे. सो इथे हे ते करून घेते मी पहिलं. सो दोनच शेगडी असल्यामुळे हे प्रकार होतात, कारण 3 असलं तरी मला त्या गोष्टीची सवय नसल्यामुळे मे बी 3 पॉसिबल नाही होऊ शकत. सो ठीक आहे, आता मी इथे तेल तापायला ठेवलं आहे. मी ते गंमत सांगते, कारण आज दुपारी मी जेव्हा दीपकला फोन केला ना तर दीपकला म्हणाले की आज आपण ना मस्त नॉनव्हेज बनवूया. तर म्हणतो मला तुझा म्हणजे तुझ्या हातचा अजिबात नॉनव्हेज आवडत नाही, तू पहिलं किती छान बनवायचीस, आत्ता कसं बनवतेस, आता तू एकच म्हणजे एकच ग्रेव्हीवालं बनवून मोकळी होतेस, पहिलं एकदम वेगळं बनवायचीस, म्हणजे एकदम पातळवालं बनवायचीस आणि एकदम सुकं बनवायची. सो आज त्याच्यासाठी मी ते सरप्राईज देणार आहे, म्हणून मी थोडीशी लवकरच लवकर म्हणजे अर्धा तास लवकर निघालेली ऑफिसमधून. सो कालवण पण झालं आहे, सुखं चिकन पण झालेलं आहे. आता दोघांमधले 10-15 मिनिटांमध्ये मी आवरेल, त्याच्या अगोदर मी पुऱ्यांचं पीठ म्हणून घेईल आणि माझं पीठमध्ये थोडंसं मीठ आणि रवा मी त्यामध्ये ॲड करेन, ते जेणेकरून छान असं क्रिस्पी होतील. आणि मी जेव्हा पुऱ्या करायच्या असेल त्याच्या अगोदर 5 ते 10 मिनटं जर पीठ मी मळून घेतलं तर मग आणि थोडंसं हे मळून घ्यायचं आहे, थोडंसं म्हणजे घट्टच मळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त तेल शोषून घेणार नाही. असं पुऱ्यांमध्ये असं विशेष काही नसतं, बट जेव्हा आपल्याला बनवायचे असतात ना मग तेव्हा जर बनवायच्या अगोदर 10 मिनटं जर करून घेतलं तर पटापट होतो, कारण पीठ पण दाटसर असतं आणि पीठ जर आपण ठेवलं नरम वगैरे व्हायला मग ते थोडंसं नरम होऊन जातं आणि पीठ लाट म्हणजे पुऱ्या लाटताना विशेषतः त्या चिपकतात आणि तेल वगैरे लावावं लागतं. इन जनरली मी असं तेल लावूनच अशी लाटते, थोडंसं 2 बोटं त्याला सोडून, बट जेव्हा बनवायचे असेल तर 5 मिनटं अगोदर जर पीठ मळलं असेल तर पटपट होतात. तर दोघांमधली एक कुठली तरी माझी आता गॅस रिकामी करायची, कारण ऑलमोस्ट माझं झाले. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग आयशला मला बटाट्याची भाजी बनवायला ठेवायची. आता 8:15 झालेत, सो 9 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक आवरू शकतो.
स्वयंपाक माझा बऱ्यापैकी आवरला होता आणि ते बसली होती मिनी व्लॉग एडिट करण्यासाठी आणि दोघांची बघा मस्ती चालू होती. दीपक थोडं आलं की एक्सरसाइज करतोच, ऑफिसला जातानासुद्धा एक्सरसाइज करतो, आला की सुद्धा तो एक्सरसाइज करत असतो कारण त्याचं रुटीनच पूर्णपणे हॅक्टिक असतं. त्यामुळे मग मला आयांश म्हणतो मम्मा मला पण हे करायचं. जेव्हा दीपक व्यायाम वगैरे करत असेल ना, सो आयांशची बघा अशी मस्ती चालू असते. मग पुशअप असू दे किंवा सेम तसंच कॉपी करणं असू दे, आणि आयांश एवढा आता मस्तीखोर झाला आहे ना की तो अंडरस्टँडिंग खूप झाला आहे पण मस्तीखोर पण झाला आहे. म्हणजे त्याला मस्ती पण करायची आणि एखादी गोष्ट समजून पण घ्यायची असते आणि त्याला ती मज्जा जर वाटते ना तर मामा मी सोडून देतो की चला ठीक आहे, त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो आहे ना. तर ते बघून आपल्यालासुद्धा आनंद मिळतो की चला मूल पण माझं खेळत आहे, कारण दिवसभर आम्ही त्याच्यासोबत नसतो तर जो काही वेळ असतो ना तो त्याला न रडवता त्याच्या पद्धतीने त्याला कसं खेळवायचं कसं करायचं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. सो माझा मिनी व्लॉगसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेलाच आहे आणि त्या दरम्यान माझं बघा पूर्णपणे शेकडीवरती काहीच नाही. आता मी म्हटली चला पटकन पुऱ्या करून घेऊया आणि 5 मिनटामध्ये पटकन मग पुऱ्या फ्राय करून घेऊया, कारण आयांशला पण भूक लागली होती आणि 8:15 माझं चिकनचं वगैरे झालं होतं. त्यानंतर मी स्वतः बसली होती, मिनी व्लॉग एडिट केला, अपलोड केला आणि त्याच्यानंतर मी म्हणजे ऑब्व्हियसली मी पण कामावरून येते तर मला पण 10-15 मिनटाचा ब्रेक हवा असतो, कारण मी जेव्हा ऑफिसवरनं सुटली तर नेरूळला उतरली, त्याच्यानंतर सगळं सामान वगैरे घेऊन हातामध्ये 5 किलोचं दळण चिकन, आयांशला 2 भाज्या, कारण सॅटर्डेलाच बऱ्याचपैकी मी भाज्या वगैरे घेऊन येते स्टेशनवरून प्लस चालत येणं, सो हे कुठेतरी होऊन जातं, त्याच्यामुळे मलासुद्धा आराम हवा असतो. म्हणून मी 10-15 मिनटं बसली आणि त्याच्यानंतर मग पुऱ्यांचा भाग केला आणि जेव्हा पुरी वगैरे झाली तेव्हा पटकन मी आयांशला दिलं. म्हणजे दीपक आहे असं भरवण्यासाठी काही प्रश्नच नाही आणि बाकीच्या एका साईडला आमच्यासोबत होऊन जातात, असं मी मॅनेज करत असते माझं काम. आणि एखादी कुठली गोष्ट जर कामं राहिलीस तर ती मी नेक्स्ट डेला त्याच्यासाठी वेगळा टाईम काढून व्यवस्थित करत राहते, कारण मला माहिती आहे की हे काम मलाच करावं लागणार. त्याच्यामुळे मग मी कोणावर डिपेंड न राहता मी माझ्या कामांचं नेहमीच नियोजन करत असते तर मला ते बरं पडतं. आणि साईड बाय साईड मी ते माझा बिग बॉस मराठी सीझन 5 एपिसोड बघते. आता तो सुरू झाला आहे, मला पण ह्यावरती बोलायचं आहे पण वेळ मिळत नाही पुरेसा. आणि माझं शेड्यूल असं आहे की मला ज्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यापासून मला मागे फिरता येत नाही किंवा वेळही काढता येत नाही, त्याच्यामुळे त्यातून मी माझं करत राहते. आता पण स्वयंपाक आवरता प्लस हे जेवण आम्ही एकत्र खूप कमी वेळा जेवतो, त्याच्यामुळे त्याला म्हणाली की थांब आपण एकत्र बसूया, कारण पुऱ्या पण होत होत्या आणि त्याला मी प्रचंड भूक लागली होती. उद्या त्याला ड्युटी आहे त्याच्यामुळे तो मला बोलतो की रेश्मा मला दे म्हणून. सो कधी कधी जेवण ना असं होतं ना की जेवढं झालं असेल ना तो खाऊन जेवून झोपतो आणि त्याच्यानंतर मग मी आवरून सगळं बसते. सो तो बोलला की रेश्मा ठीक आहे आपण आता बिग बॉस बघत आणि एवढा चांगला स्वयंपाक केला आहे, चांगला तर रोजच असतो पण आज थोडंसं त्याच्या आवडीचं सगळं केलेलं आहे, माझ्याही आवडीचं आहे असं नाही की नाही. सो बघत खाऊ एकत्र दिवसभर काय केलेलं असतं किंवा पुढे काही आमचे प्लॅन्स असतात हेच वेळ असतो, कारण आम्ही जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा आम्ही कधीच फोनवरती डिस्कशन वगैरे चालू नसतं, कारण तोही त्याच्या एक माइंड झोनमध्ये असतो कामाच्या ह्याच्यामध्ये, मी पण माझ्या एका कामाच्या झोनमध्ये असते, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना कधीच डिस्टर्ब करत नाही. आणि दीपकला मी ते म्हणाले दीपक असं कर दीपक तसं कर, कारण त्याच्या आवडीचं बनवलं आहे ना मी. सो खूप सुंदर झालं होतं चिकन पुरी वगैरे. तुम्ही कशी गटारी साजरी केली तुमच्या घरी मला नक्की सांगा. आणि दीप अमावस्येचं होतं, सो मी काल माझा व्लॉग जो होता मी एडिट करणार होती पण मला थोडी कणकणी वगैरे आली होती. खूप काही गोष्टी सफर करत असतो आपण फिजिकली आणि खूप काही गोष्टी होत असतात, त्याच्यामुळे मी दीप अमावस्या वगैरे असं काही केलं नाही म्हणजे व्हिडिओसाठी तर अजिबात केलं नाही, जे मी ह्याच्या अगोदरही कधी केलं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी ते सुद्धा म्हणजे माझ्या मनात आलं होतं की करावं पण नंतर मला तब्येत वगैरे थोडीशी डाऊन वाटली म्हणून मी केलं नाही तो. आणि आता माझे अल्टरनेट डेज व्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करेन. मला एका वर्किंग लेडीला रोज व्हिडिओ टाकणं पॉसिबल होतं की नाही होत, काय कारणं असतात, तर त्याच्यावरती खूप साऱ्या टिप्पणी वगैरे दिल्या गेलेल्या आहेत, तर त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्कीच बनवेन. सो आता इथपर्यंत व्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, लाईक कराल तर माझं यूट्यूब पुढे चॅनल रेकमेंड करेल आणि कमेंट कराल तरीसुद्धा यूट्यूब माझं चॅनल पुढे रेकमेंड करेल. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.